अखिल भारतीय मराठी साहित्य संघ यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आयोजित कार्यक्रम सांगण्यात आले। बाहेरून येणाऱ्या पत्रकारांसाठी निवासी आणि भोजन व्यवस्था तसेच इतर साहित्यिकांसाठी सुद्धा भोजन आणि व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते, असेही पत्रकार परिषदेत प्रदीप दाते यांनी सांगितलंय। 1600 कविता कवी कट्ट्यासाठी आलेले आहेत, त्यामधून 500 कवितांची निवड करण्यात आली असून त्यांना पत्र सुद्धा देण्यात आले। सगळेच कोणाही कडून आणि निमंत्रित जे कवी आहे आणि परिसंवादात जे येतात त्यांचा निवास व्यवस्था आपण करतो, निवास भोजन आणि त्यांना जाण्या येण्याचा प्रवास खर्च आणि मानधनही आपण। नाही, असा भेदभाव नाही आहे, तो वेगळा कट्टा आपण यांच्यासाठी ठेवला तर त्याची मागणी होती कवींची की आम्हाला, कारण दोन कवी संमेलन असतात त्यात 35-35 कवी असतात, 70 कवी आणि हजारो कवींची इच्छा असते की आम्हाला संधी मिळायला। हां, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी महामंडळाचाच नियम तुम्हाला सांगतो की प्रत्येक मुंबई पुणे नागपूर हे जे असतं आणि आयोजक संस्था प्रत्येकाला फक्त 4 कवी देता येतात आणि त्यामध्ये 2 कवी संमेलनावर 4-4-8 कवी, म्हणजे आपण वर्ध्याचे आयोजक इथलं स्थानिक आहे म्हणून आपण तेवढे देऊ शकलो, बाकीच्यांना फक्त मुंबई पुणे वगैरे 4-4। तुम्ही त्यात बघाल तर गावाची नावं पत्रिकेत दिलेली आहे, तुम्हाला ते कळेल। त्याच्यामुळेच मी गावाची नावं टाकली, बरेच जण टाकत नाहीत तो कवी कुठल्या गाव, तर त्याचाही खास मी त्यात उल्लेख केलेला आहे की कोण कुठला आहे, बंगलोरचा आहे की बडोद्याचा आहे, ते सगळे उल्लेख त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसेल। तर या पद्धतीनं आपण त्यांना जाण्यायेण्याचा प्रवास करतो निमंत्रित कवींना आणि त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त त्यांना आपण मानधनही देतो, कारण तो त्यांच्या साहित्य सेवेचा सन्मान असतो। आणि हा जो दुसरा तुम्ही प्रश्न केला की यांच्यावर का, तर हा भाग वेगळा आहे की ज्यांना सहभागी व्हायचा आहे तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो, तो त्यांनी, पण बाकी व्यवस्था आम्ही त्यांना निःशुल्कपणे देत आहोत, मग त्यांना मुक्काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या व्यवस्था कराव्या।